73वें स्वाधीनता दिवस पर अमृत महोत्सव मनाते हुए आज नवी मनपा आयुक्त अभिजीत बांगर ने मुख्यालय पर ध्वजारोहण किया और तिरंगे को सलामी दी। महानगर पालिका के उच्च अधिकारियों और नवीन बाइकरों की उपस्थिति में आयुक्त ने आए 110 फुट के फ्लैग पोल पर जब तिरंगा लहराया तब भारत माता की जय और वंदे मातरम के नारों का जय घोष गूंज उठा। आजादी दिवस पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए प्रशासक अभिजीत बांगर ने स्वतंत्रता के लिए बलिदान हुए शहीदों को नमन करते हुए कहा कि आजादी को टिकाए रखना है तो विकास के लिए सामूहिक सहभागिता निभानी होगी, तभी देश आगे बढ़ सकेगा। आइए सुनाते हैं उन्होंने और क्या कुछ कहा। मुंबई शहरातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा। यावेळी जो स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय हा अनेक अंकाने वेगळा आहे। आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय। त्याचबरोबर कोविडच्या नंतर पहिल्यांदा आपल्याला एक साधारणता असा फील आहे की संपूर्ण अर्थव्यवस्था खुली झालेली आहे आणि बऱ्यापैकी आपण कोविडच्या पण बाहेर पडलेलो आहे आणि ती पण किनार आजच्या स्वातंत्र्य दिनाला आहे। यावर्षी जो अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला त्यासाठी जो घरोघरी तिरंगा अभियान राबवलं त्याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी, सर्व पत्रकार बंधू, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी यांनी मनापासून आपला सहभाग नोंदवला आणि हे अभियान यशस्वी करून दाखवलं। आज आपण पाहतोय की प्रत्येक वर्षी जो आपण 15 ऑगस्ट साजरा करतो आणि यावेळी याच्यामध्ये आपल्याला जो साधारणता फील आहे बाहेर त्याच्यामध्ये फरक जाणवतोय आणि ही जी भावना ही हा जो सहभाग नागरिकांनी नोंदवला याच्याबद्दल मी सर्व नागरिकांचं अभिनंदन करतो। आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या सर्व शहीदांनी आपलं बलिदान दिलं त्यांचं स्मरण करूयात आणि सर्वात महत्त्वाचं स्वतंत्रता दिवस म्हणून जे काही आपली मूल्य होती ज्याच्या आधारावरती जो स्वतंत्रता संग्राम होता त्यातून सर्व तत्कालीन नेत्यांनी तो मार्ग आपल्याला दर्शित केला होता त्या सर्व मूल्यांचं आपण आज स्मरण करूया आणि आपण शपथ करूयात की त्याचं आपण पालन करू। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।